13 किलोमीटर अंतराची शिर्डी परिक्रमा मोठ्या भक्तिभाव वातावरणात काढण्यात आली असून या परिक्रमेत देश विदेशातील जवळपास 10,000 साईभक्तांनी सहभाग नोंदवला. शिर्डी शहरात श्री साईबाबा संस्थान व ग्रीन अँड क्लीन शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दिनांक 13 मार्च रोजी सकाळी श्री क्षेत्र खंडोबा मंदिर येथून 6 वाजता शिर्डी परिक्रमा उत्सवास मोठ्या भक्तिभावाने प्रारंभ झाला. या प्रसंगी साई परिक्रमा रथाची विधिवत पूजा सराला बेटचे रामगिरी महाराज व परमपूज्य काशिकानंदगिरी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ग्रीन अँड क्लीन शिर्डी आयोजित शिर्डी परिक्रमाचे यंदाचे हे 3रे वर्ष असून या परिक्रमेत देश विदेशातील 1000 साई भक्तांनी सहभाग घेतला होता. या मिरवणुकीत मुख्य आकर्षण ठरले ते इंदोर येथील पथक तसेच शहरातील साई निर्माण इंग्लिश मीडियम संजीवनी इंग्लिश मीडियम गुरुकुल द्रोणा अकॅडमीचे विद्यार्थी यांनी सादर केलेल्या साईबाबांच्या चित्ररथाचे. यामध्ये DJ संबळवाद्य भजनी मंडळ यांचा समावेश होता. 13 किलोमीटरच्या या परिक्रमा मार्गावर ठिकठिकाणी चहा पाण्याची तसेच नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सदरील परिक्रमा मार्गावर सडा रांगोळ्या काढून परिक्रमवासीयांचे जोरदार स्वागत केले जात होते. परिक्रमेत भाविकांना अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णवाहिका ठेवण्यात आली. तसेच नगर मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून जड वाहतूक बाह्य मार्गाने वळवण्यात आली आहे. यावेळी साई संस्थांचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे, जिल्हा परिषदेच्या माननीय अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, ज्येष्ठ नेते कैलास बापू कोते, माननीय नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, विश्वस्त महेंद्र शेळके, सुरेश बावळे, सचिन गुजर, अविनाश दंडवते, संजीवनी उद्योग समूहाच्या संचालिका मनाली कोल्हे आदींसह शिर्डी शहरातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी शिर्डी युवा ग्रामस्थ, द्वारकामाई मित्र मंडळ, सन्मित्र मंडळ, छत्रपती शासन, क्रांती युवक मंडळ, शिवनेरी मित्र मंडळ यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक असे सुमारे 10,000 जास्त भाविक उपस्थित होते. वृत्तसंकलन विभाग, विजन प्लस न्यूज, शिर्डी.